रुपया 50 का 8.5 रुपया मेडिसिन बिन पैता ले आऊ कशे की देख घेऊपाक जाई पण फकत करो भाई अभी जा रहा हूं फिर से काम करने को ने उस से आमची ना आंसर रेडी असा चट नव्या ग्राम आडपे पॉसिबल झाले आले आई जाऊ डॉक्टराकडे बिन वैतले सांग आमचं नाही बरे उकडून रेडी असा एफआयआर दीदी काय पावसान पायात काळोख केला सामको थोय एफआयआर गॉड ऍड केले आम्ही आंसर त्याच्या मागे राईट करूंक जाय सोय सो गाईज फायनली ना असं करून दौरला सध्या मिरसांगोचे असं नाही ते ऍड करूंक जाय सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कशी असा सगळी आय होप सो तुम्ही सगळी बरी असतील आणि सगळी बरी असपाक जाय आम्ही बी बरी असा तर आयचं अपडेट किती तर आयचं अपडेट हो असा हो असा सो आयजूय काम चालू असा ॲक्च्युली काल नाही कापेत बीन घालून आमची झाली घराचेर म्हणतात तशी प्लास्टिक घालून सगळी क्लिअर झाली त्याच्या मागीर सांजच्या टायमार ब्लॉग बीन एंड केला हांवें आणि असले तशें नाही जे ही जी आमची खूप असली नाही ते सगळे काढले हांवें आणि बरे पडतले ना आयज ताका लागून सगळे ओपन केले आणि त्या खोपीचे आयज काम चालू असा काम तर आमचे चालूच उरतले बट आयज एनर्जी म्हणतात तशी अजिबात ना काम करपाक लागून कारण कंटिन्युअसली 2-3 दीस झाले काम हे चालूच असा ताका लागून म्हणतात तशी एनर्जी कमी असा सो आमचे काम तर चालूच उरतले त्या म्हणसर नाही तुम्ही रेसिपी हांवें एक शूट करून दवरल्या ती तुम्ही पळोवन घ्या त्या म्हणसर आम्ही हे काम जे असा ते करून घेता सो चला रेसिपी दाखयता तुमकां फुडें कंटिन्यू करता सो ती पयली पळोवन घ्या तुम्ही सो गाईज आयज नाही तुमकां आमी दाखोवपाची आसा मुगाची उसळ ती बीन गोड तिखट सामकी सिंपल अशी आणि टेस्टी सामकी चड साहित्य बी लागना तर हांगसर आमी किती किती साहित्य घेतला ते दाखयता तुमकां तर सगळ्यात पहिली आमी हांगसर घेतलेले आसा मूग तुम्ही पळोवंक शकता रातभर असे नाही आमी बरे उदकान घालून फुगत दवरलेले आणि मूग जे असा नाही ते तुमचेर डिपेंड असा तुम्ही कितल्या जणांक लागून करता नाही तसे तुम्ही मूग घेयात सो पळोवंक शकता तुम्ही त्याच्या मागीर घेतला आमी गोड गोड ना इल्लेशे घेतला चड घेऊन ना तुमचेर डिपेंड आहा तुमकां कशें गोड जाय तशें तुमी एड करात तेज्या मागीर हांगसर आमी घेतल्या ती सोय सोय ना आमी कमीत यूज करतली सो एक वाटी अशी सोय घेतल्या आणि तेज्या मागीर घेतल्या हांगसर मिरसांगो सो हांगसर ना आमी गोड तिखट करतली ताका लागून हांगसर मिरसांगो घेतलेले आहा अशें कट करून सो मिरसांगोय बीन तुमचेर डिपेंड आहा तुमकां कशें कितें स्पायसी बीन जाय ते सो पळोवंक शकता गायज ही आसा आमचे साहित्य गोड तिखट उसळ करपाक लागून मुगाची तर सगळ्यांत पयली मूग जे आसा ते आमी उकडून घेवया सो चला मूग बरे उकडून घेवया बरे सिटयो काढून घेवया आणि त्याच्या मागीर उसळ करून घेवया जाता ना आमी मूग जे आसा नाही ते उकडून घेवया तर उकडून घेताना हांगसर नाही मिरसांगो जे आसा नाही ते ॲड करूंक जाय आणि काही मीठ बीन ॲड करचे ना आमी आणि उदक इतलेच ॲड करून नाही हांगसर तुमकां जाय तसे तुम्ही सिटयो काढू शकता सो गाईज आम्ही नाही सो प्रॉपर हांगसर नाही 4 सिटयो काढून घेतली सो बरे मूग जे असं ते उकडून घेऊया आणि त्याच्या मागीर उसळ करपाक स्टार्ट करूया आमचं नाही बरे उकडून रेडी असा एफआयआर बरे उकडल्या सामके सो आता भितर ॲड करूया आम्ही गोड सो गोड जे असं नाही ते तुमकां जाय तितले तुम्ही ॲड करा एफआयआर गोड ॲड केले आम्ही हांगसर त्याच्या मागीर ॲड करूंक जाय सोय सोय बीन आम्ही हांगसर कमीत ॲड करता तुमकां जाय जाल्यार तुम्ही चड ॲड करू शकतात आणि त्याच्या उपरांत हांगसर ॲड करूंक जाय मीठ मीठ जे असं नाही ते तुमच्यावर डिपेंड आहात तुमकां जसे जाय तसे तुम्ही ॲड करा सो एफआयआर हांगसर आम्ही मीठ ॲड केले बरे मिक्स करून घेऊंक जाय आणि मातशे बरे परत शिजून घेऊंक जाय म्हणजे सोय आणि गोड बीन असं ते बरे मेळ जातले आमचे सेप आहेत असे आता बरे शिजून घेऊया मातसं उगत 5-10 मिनटां खूप झाले सो काय सांगतं तुम्ही पळू शकता उसळ्याक आमच्या बरो खतखतयल्लो असा सेप आहेत आणि उसळ आमची ना हांगसर रेडी असा चड टायम लागना शिजोंक बी आणि ही रेसिपी करपाक चड टायम बी लागना तुम्ही टिफिनांक सुद्धा देऊ शकता असे भुरग्यांक बी कारण गोड तिखट अशी आई आणि त्याचबरोबर तुमकां सोबत तिखट नाका नाही झालं मिरसांगो स्किप करा सो पळोवंक शकता हांगसर उसळ आमची रेडी असा सो तुम्ही मुद्दाम ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी असली आईची रेसिपी ती गोड तिखट मुगाची उसळ न्ही गे हाय मम्मी हाय करता तुमकां सो कशी असली ती सांगात ना आमकां सो गाईज चला तर आमची हांगसर रेसिपी रेडी असा 2000 years later सो गाईज ही रेसिपी नाही तुम्ही मुद्दाम ट्राय करा भरपूर म्हणतात तशी सिंपल बी असा आणि त्याचबरोबर चड टायम बी लागना चड साहित्य बी लागना तुम्ही मुद्दाम ट्राय करा आणि सध्या आम्ही असा कुळाघरात
चुट्टा व्हरपाक गेल्या आनी आयज खरें सांगता एनर्जी खूब डावन आसा. तुमकां आवाजा वरसुनूय कळ्ळें आसतलें आनी म्हज्या तोंडा वरसुनूय कळ्ळें आसतलें, भरपूर म्हटल्यार भरपूर डावन आसा एनर्जी. तरी बट काम चालू आसा आनी त्याच बरोबर पॉसिबल जालें जाल्यार आयज हांव डॉक्टरा कडेन बीन वयतलें सांजचें, कारण काल हॅवी काम जालें ना आनी म्हाजी डॉक्टर बी आसा खंय येता, लीव काबार जाली खंय ती जॉयंट जाल्या परत. सो तिचे कडेन हांव एकदम म्हणटा तशें चॅक करूंक वयतलें, कारण रेगुलर डॉक्टर आहा न्हय. सो तिचे कडेन चॅक केल्लें खूब बरें. सो ताका लागून शोल्डर जो आसा तो एकदां हांव परत एकदां चॅक करतलें. मागीर पावस बीन पडलो न्हय काय मागीर वचूंक म्हाका पॉसिबल जावचें ना आनी मागीर संजयाक बी व्हरोंक गावचें ना म्हाका ताका लागून. सो आयज प्लॅन करता बट भरपूर एनर्जी डावन आसा, आवाज वचून सारकी कळटा. सो गायज फायनली न्हय अशें करून दवरलां सद्या, कारण आतां जेवणाचो टायम जालो न्हय दनपार, ताका लागून हें पळयात अशें दवरलां करून. आनी त्याच बरोबर पावसान पळयात काळोख केला सामको, थंय भरपूर काळोख केला. सो पळोवया आतां जेवणाचो टायम जालो न्हय, सो जेवतली बीन आनी मागीर परत आसलें तशें कंटिन्यू करतली. आनी त्याच बरोबर पळोवया बेगीन जालें जाल्यार बरें आसा पावसा पयलीं. आनी पोरसान सगळी कडेन जळी मळी ना इतले पसारो दिसता न्हय, पळोवन सामको बेज्जार येता सामको. हे पळयात भरपूर असो पसारो आसा जो आमकां मागीर काडूंक जाय हे पळयात सगळी कडेन. सो पावस म्हटल्यार न्हय भरपूर कामां जातात सांगूं शकना हांव, भरपूर म्हटल्यार भरपूर, तितून जीव इतलो जॅम जाता ना आनी कळटात आसतले तोंड पळोवन म्हाजे. सो कितें सांगूं, जीव सद्या जॅम आसा, कालूय भरपूर काम केलें कंटिन्यू. हें सगळें ओपन बीन करप म्हटल्यार इजी ना एक्चुली, तेज्या मागीर पत्र्याचेर बीन चडोवन वयर तें क्लीन बीन केलें न्हय, सो जीव एकदम जॅम आसा. त्याच बरोबर बॉडी भरपूर पेन जाता, एकदम टायर्ड अशें फील जाता. कांय ना, हें आयज एक दिसूच आसा मागीर जालें. सो पळोवया पॉसिबल जालें टायम गावलें जाल्यार डॉक्टरा कडेन वचपाचें. हांव ट्राय करतलें, ट्राय करतलें ना वयतलें अशें आसा. हांव अपॉयंटमेंट बीन घेवन दवरलां, फकत म्हाका टायम गावूंक जाय वचो. सो गायत चला तर तुमकां मागीर मेळटा, जेवता बिवता आनी बरें मातशें जेवता मातशें बसता बीन रेस्ट घेता आनी मागीर मेळटा. दीदी काम कर. फिफ्टी पर्सेंट जाला न्हू काम सगळं, आतां कांय ना चड उडांक ना. सो गायज फायनली आमचें काम जायत येयलें आनी पळोवया कितलें उरलां. थोडें जालें ऑलमोस्ट, कापेत घातली नळे बीन दोन आसा वयर घाता. मम्मा हाय, रोमाट पळय, रोमाट 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 तूं घाल मगो, तूं घाल. न्यू कॅलेंडर आहे. सो गायज हांगसर न्हय सगळीं जाणां च्या पियात, टी टायम सद्या पळयात. आनी सगळीं जाणां फकाणाय बीन करतात काका बी. आज हो जाएगा वो सुपारी फोड़ के, आज हो जाएगा किसका वो सुपारी फोड़ के मेरे को. हाँ आज के लिए हो जाएगा. मुर जाते कि नहीं मुर है मुर जाते, मैं दिखा था बहुत कम. कैमरा मैन फोकस करो, वीडियो चालू है. मैं चाय पी रहा हूँ. कैसा आ जाए, अच्छा है मरे काम हुआ. अच्छा चाय काम हुआ. हाँ हुआ ना. हुआ क्या क्या किया? ये बम्बू गाड़ा गाड़ा मारा, फिर गाड़ा रस्सी मारा, उसके बाद फिर गाड़ा मारा, झाड़ मारा. कितने रुपए कम किया? कितने रुपए कम किया? 50 का. 8.5 रुपया. सगळे हांगसर न्हय फकाणां सद्या चालू आहा, च्या पिता पिता ही पळय सगळीं जाणां फकाणां करीत करीत च्या पियात. तुम्हारी रे मेरी माँ घर पे, तेरी नहीं मेरी माँ, मेरी माँ की मोहब्बत. तुम्हारी माँ नहीं मेरी माँ. कैमरा मैन फोकस करो भाई, अभी जा रहा हूँ फिर से काम करने को, फिर मिलेंगे अगला चैलेंज. कहाँ जा रहा है? इधर जा रहा है. बाहर से जा.
बाहर से जाना पड़ेगा मस्त काम झाले आणि कसं ते करतली आणि त्याच्या मागीर हाँ डॉक्टराकडे वळले सो पकणा करीत नाही चाय बीन आमचे काबार झाले सो गाईज ब्लॉग नाही आत्ता कंटिन्यू करता 8:30 झाली आसा रातची आणि मधी गायबच झाले सामके हा तर ॲक्च्युली तुमकां सकाळीच सांगलेलं हांवें की हा पॉसिबल झालेलं डॉक्टराकडे वयचोन येतलें म्हणून सो वचोनय येयले ब्लॉग मात करूंक ना वयताना बीन आणि सगळी गडबडूच झाली ॲक्च्युली कारण तुमकां खबरूच असले घराकडे आमचे काकाय बीन असले दोग जण काका असले काम करपाक आणि ते काम बी चालू असले कोपीचे बट अचानक संजय म्हणपाक लागलो या म्हणपाक लागलो म्हणजेच त्याचे बेगिना झाले सो या म्हणपाक लागलो आणि गडबडीत ब्लॉग बी कंटिन्यू करूंक ना तशीच आम्ही गेली आणि अपॉइंटमेंट असलो माझं हांवें ना अपॉइंटमेंट घेऊन दौरलेलो म्हणजे वचोन गावो या ना गो पण घेऊन दौरलेलो बरो न्हय सो स15 ना म्हाका डॉक्टरान आपयलें सारके त्याच्या पयलींच आम्ही ॲक्च्युली पावले आणि 5 सुमार किती तरी संजय येयलो सो तुम्ही समजू शकता इतकी फास्ट आम्ही गेले ना कारण अपॉइंटमेंट इजिली मेळटा बट संजयाक मागीर पॉसिबल जायना न्हय सध्या तर तिका सुटी बीन ना ताका लागून आम्ही कशी कशी वचून येयली आणि फायनली सगळें नॉर्मल असा कारण खूप हॅप्पी झालें हांव डॉक्टराकडे वचून डॉक्टरान भरपूरशें म्हाका म्हणटा तशें खूप कितें सजेशन दिलें एडवायस दिली आणि रेगुलर डॉक्टर असा ना सो ऑबियसली तिचे कडेन वचून हांव हॅप्पीच जातलें तर खूप बरें दिसलें सगळें नॉर्मल असा आतां थोड्यांक फटींग बी दिसूं शकता की हे फटींग सांगता आसतले डॉक्टरा कडेन गेले या ना आमकां कशें कळटलें सो दाखयता तांकां वेट सो हे पळयात जस्ट हांव नाले बीन आणि तेच मेडिसीन बीन पळयतालें हांव कशें कितें घेवपाक जाय ते हे पळयात सो हे घेवन बसलेले आतां रीड करतालें हांव मेडिसीन जें दिलां न्हय ते सो व्हडलेशें कांय ना सगळें नॉर्मल आसा शोल्डर पेन जो जाता तो मसल पेन आसा सो हॅवी हांवें उखल्ललें ताका लागून पेन जाता म्हणपाक लागली डॉक्टर बाकी कांय ना म्हणपाक लागली टेंशन घेवपा सारकें बाकी तिणी खूब कितें सांगलें एडिटींग बीन करताना म्हणपाक लागली सो तिका खबर आसा ना म्हाजे हांव व्हिडियो बीन करता म्हणून सो ती म्हाका म्हणपाक लागली एडिटींग बीन करताना सारकें बस म्हणपाक लागली नाल्यार नॅक पेन जावं शकता बॅक पेन जावं शकता अशें भरपूरशें कितें कितें सांगलें आणि खूप किती म्हणजे मातशे म्हणजे बसप झाले उलोवप झाले रेग्युलर डॉक्टर असा न्हू ताका लागून सो मागीर फायनली आम्ही इली आणि ब्लॉग आता जस्ट कंटिन्यू करता संजय गेलो बी नान धुवून आता ब्लॉग कंटिन्यू करता 8:30 झाली असा सो सगळें झालें आणि त्याच बरोबर माझा फेस पण तुमकां कळत असतले कितले डल दिसता ते कारण कोपीचेय म्हणटा तसे काम चालू असले आणि तसे जाऊ गेले आणि त्या टायमार काकाय बीन वचूंक नसले लेट गेले खंय ते सो अशें करून आसा तर तुमकां कळ आसतले सो शोल्डर पेन बेस्टो आसा तो फायनली म्हणटा तसो म्हाजोय बीन जो कितें पॉयंट आसलो तो क्लियर जालो कारण बाकी ॲक्च्युली हांव GMC सुद्दां गेल्लें बट त्या डॉक्टरान एक्सरे बीन काडलेलो सगळें नॉर्मल हा म्हूण सांगलेलें बट म्हाका म्हाज्याच डॉक्टरा कडेन वचपाक जाय आसलें ती कितें सांगता ती पळोवपाक जाय आसलें आनी फायनली तें क्लियर जालें सगळें आनी सो जाल्यार तर गायच ब्लॉग हांगसरूच एंड करी आय होप सो तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो ब्लॉग आवडलो आसतलो जाल्यार लायक शेअर सबस्क्रायब करूंक विसरूं नाका परत एकदां म्हळ्यार एका नवीन व्हिडियोन त्या म्हणसर देव बरें करूं बाय